विद्यार्थी मित्रों, आज आपण चर्चा करतोय ते म्हणजे आपल्या बँकिंग या पेपर मधल्या बँक आणि वित्तीय बाजारपेठांमध्ये बँकांमधली विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक काय आहे, ज्याला आपण म्हणतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन बँकिंग सेक्टर इन इंडिया, या अभ्यास घटकावरती आपण चर्चा करू. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे, भारतामधल्या बँकिंग क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक टप्प्यांवरती वेगवेगळ्या सुधारणा होत गेल्या. ज्या सुधारणांच्याच अनुषंगाने आपण यापूर्वीच्या भागामध्ये 1991 ची 1998 ची एम नरसिंह समितीच्या शिफारशी नेमक्या काय होत्या त्याही आपण अभ्यासल्या. तत्पूर्वीचा विचार आपण जर केला तर भारतातल्या आर्थिक विकासाची गरज विचारात घेऊन भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्र वाढलं पाहिजे, ग्रामीण भागापर्यंत बँकांच्या शाखा वाढल्या पाहिजेत, बँकांची बँकिंगची सवय लोकांना लागली पाहिजे, याच्यावरती भर आपण दिलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून 1969 मध्ये झालेलं प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण, त्याच्यानंतर पुन्हा 1981 मध्ये झालेलं राष्ट्रीयकरण, अशा अर्थानं भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्याकरिता, मग ते शेती क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, ह्या आर्थिक विकासाला गती देण्याबरोबरच भारतातल्या लोकांना आर्थिक प्रवाहामध्ये घेऊन येण्यामध्ये बँकांची भूमिकाही महत्वाची राहिलेली आहे. परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतामध्ये भांडवल निर्मितीचा वेग अत्यंत अल्प आहे, कारण बचतीची प्रवृत्ती आमच्यामध्ये कमी आहे. बचतीची प्रवृत्ती का कमी आहे तर भारतामधल्या लोकांच्याकडून उत्पन्न कमी आहे. आणि अशा सगळ्या व्यवस्थेमधून तरी सुद्धा भारतातल्या बँकांनी, मग त्या बँका खाजगी बँका असतील, व्यापारी बँका, सार्वजनिक बँका किंवा सहकारी बँका, ग्रामीण बँका, ह्या सगळ्या बँकांच्या माध्यमातून भारतातल्या लोकांच्या हातातला पैसा हा अर्थव्यवस्थेच्या प्रवाहामध्ये घेऊन येण्याचं काम भारतातल्या बँकांनी केलं. आणि हे करत असताना अलीकडच्या काळामध्ये बँकांच्या कामकाजाचं जो स्वरूप आपण जर बघितलं तर त्यामध्ये ई बँकिंग वरती मोठा भर हा बँकांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये एटीएमच्या सेवा असतील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई समशोधन, ज्याला आपण ई क्लिअरिंग हाऊस, अशा अनेक प्रकारच्या सेवा आणि सुविधा या आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यामध्ये प्रत्येक बँका आता पुढे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून हा सगळा परिणाम कशाचा आहे, सगळ्याच बँका या पद्धतीच्या ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा जो प्रयत्न करताय, ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर ही पार्श्वभूमी सहज अशी लक्षात येते आपल्या की भारतामध्ये 1991 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाची जी सुरुवात झाली याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये परदेशातील व्यवसाय, परदेशातील गुंतवणूकदार हे भारतामध्ये आले आणि आपला व्यवसाय त्यांनी सुरू केला. आणि याची मोठी स्पर्धा ही भारतीय उद्योगांना, व्यवसायांना करावी लागली, त्यामधून बँकिंग व्यवसाय सुटला नाही. आणि म्हणून सातारा समुद्रापार भारतीय बँकांनी सुद्धा आपला व्यवसाय वाढवला, ज्यामध्ये भारतामध्ये सुद्धा ज्या विदेशी बँका आल्या त्यांच्या माध्यमातून जे आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक सेवा सुविधा ज्या उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकावं म्हणून भारतीय बँकांनी सुद्धा आपल्या कार्यरचनेमध्ये, आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला, ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ह्या स्पर्धा जरी असल्या, बँकांच्या मधली स्पर्धा क्षमता जरी वाढलेली असली, त्यामुळे भारतामध्ये बँकिंग क्षेत्र विस्तारलं हे मात्र आपल्याला इथं विसरून चालणार नाही. ज्या बँकांच्या विस्तारलेल्या क्षेत्रामुळे, झालेल्या विकासामुळे देशाच्या आर्थिक विकासाला लागणारा ज्या निधी आहे, हा निधी उपलब्ध होण्यामध्ये देशी बँकांच्या बरोबर आता विदेशी बँकांची सुद्धा मदत ही आपल्या देशाला होताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल पुरवठा करण्याच्या इतपत त्यांची जबाबदारी आहे का, तर निश्चित नाहीये. या बँकांच्या विस्तारित असणाऱ्या कार्यामुळे देशातल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून स्थानिक भांडवलाचा पाया मजबूत करणं असेल, उद्योगांची कार्यक्षमता वाढवणं असेल, यामध्ये या बँकांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला बघायला मिळते. अर्थव्यवस्थेमधील बँकिंग क्षेत्राने खरं तर विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीने वित्तीय क्षेत्राला एक नवीन प्रगतिशील तंत्राची जोड ही दिल्यामुळे देशातला उद्योग हा, देशातला व्यवसाय हा प्रचंड प्रमाणामध्ये उंचीवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं.
आणि म्हणून भारतातल्या विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये विदेशी गुंतवणुकीचा फायदा आपल्याला झालेला आहे हे बघताना भारतातील बँकांमध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची आवश्यकता काय, ती गरज काय होती याचे मुद्दे जर आपण मांडायचं ठरवलं तर त्यातला पहिला मुद्दा असा होतो तो म्हणजे तंत्रज्ञानाच्या आयातीसाठी। पहिला मुद्दा काय, तंत्रज्ञानाच्या आयातीसाठी। खरं तर भारतीय बँकिंग व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान हे विदेशातील प्रगत राष्ट्रांमधून यावं याकरिता बँकिंग क्षेत्रामध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची आवश्यकता ही प्रतिपादन केली जाते। काय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतामध्ये एटीएम ची सुरुवात 1987 मध्ये झाली, त्याच्या कितीतरी अगोदर इतर विकसित देशांच्या मध्ये आज ज्या काही सुविधा आपल्याकडे ई बँकिंगच्या, मोबाईल बँकिंगच्या, एटीएमच्या याच्या सगळ्या सुविधा आहेत ह्या कित्येक वर्षापूर्वी विकसित देशांच्या मध्ये होते। मात्र आपल्याकडे हे तंत्रज्ञान यायला वेळ लागला आणि आला केव्हा, हे तंत्रज्ञान जे नव्या नव्या तंत्रज्ञान जे आज आपण वापरतोय आत्मसात केलेलं आहे प्रत्येक बँकांनी, हे तंत्रज्ञान विदेशी बँकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलं। म्हणजे भारतातील बँकांच्या आधुनिकीकरणाकरिता लागणारं तंत्रज्ञान जे आम्हाला विदेशी बँकांच्या मुळे मिळालं ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी आवर्जून त्याचा उल्लेख करावा लागेल। देशांतर्गत रोजगार वाढीसाठी विदेशी बँकांची मदत झाली। भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणूक वाढल्यामुळे अनेक विदेशी बँका भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाखा काढल्या, त्यांची गुंतवणूक वाढली आणि ह्या गुंतवणुकीचा परिणाम हा पतविस्तार तर झालाच झाला पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मितीला अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली ही सुद्धा गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवली पाहिजे। कारण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवण्याकरता लागणारं भांडवल या बँकांच्या सक्षमतेमुळे हे आपल्याला सहजपणे उपलब्ध झालं आणि म्हणून विविध प्रकारचे विकासाचे प्रकल्प आणि उपक्रम हे देशामध्ये राबवत असताना लोकांच्या हाताला मी काम उपलब्ध करून देऊ शकलो याकरता विदेशी भांडवलाची देशामध्ये गरज आहे। तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणजे राष्ट्रीयकृत बँका ज्यामध्ये सरकारच्या भागभांडवलाचा हिस्सा 50% पेक्षा जास्त आहे आणि बऱ्यापैकी या बँका सरकारचे विविध प्रकारचे प्रकल्प उपक्रम राबवण्याकरिता सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करता वित्त पुरवठा करताना बघायला मिळतो। काहीच्या स्वरूप असं प्राप्त झालं होतं की सरकारी बँका यांच्या कामकाजामध्ये मरगळता आली होती, यांना व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता। सरकारची बँका म्हटल्यानंतर फायदा हो तोटा हो काही घेणं देणं नव्हतं। निकिता माझा आवाज येतोय? हो सर। अशी येत होता सगळा आवाज पूर्णपणे? हो सर। ओके, तर आपण चर्चा करतोय भारतामध्ये भारतातल्या बँकांच्या मध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची आवश्यकता काय, त्यातला तिसरा मुद्दा आपण बघत होतो सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यक्षमतेच्या वाढीच्या संदर्भामध्ये विदेशी गुंतवणुकीची काय मदत झाली ज्याच्यावरती मी बोलत होतो। भारतातल्या सार्वजनिक बँका ज्या आम्ही राष्ट्रीयकृत बँका म्हणतो यामध्ये सरकारचं गुंतवणूक प्रचंड प्रमाणामध्ये असल्यामुळे सरकारच्या योजना राबवणं एवढंच काम या बँकांनी केलं, त्यामुळे बँकिंग व्यवसायामध्ये एक प्रकारची मरगळता होती आणि ही मरगळता दूर करण्याकरिता विदेशी बँका ज्या वेळेला देशामध्ये आल्या त्यावेळेला देशातल्या बँकांचा बराचसा व्यवसाय हा विदेशी बँकांनी काढून घेतला आणि यामुळे आपोआपच देशामध्ये खासगी बँका चांगला जोरात काम करू लागल्या। याशिवाय सहयोगी बँकांची संख्या त्यामुळे वाढली। विदेशी बँका आणि खासगी बँका यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला, ग्राहकांचं आकर्षण या बँकांच्याकडे वळू लागलं आणि स्वाभाविकपणे राष्ट्रीयकृत बँका किंवा सार्वजनिक बँकांच्या मध्ये व्यवहारांवरती याचा परिणाम झाला आणि म्हणून विदेशी बँकांचा कारभार ज्या पद्धतीने वाढत गेला, उलाढाल ज्या पद्धतीने वाढत गेली, बँकिंग व्यवसाय वाढत गेला आणि त्यामुळे अशा विदेशी बँकांची स्पर्धा करून आपले ग्राहक आणि आपले आर्थिक गुन्हा टिकवून ठेवण्याकरिता राष्ट्रीयकृत बँकांनी मी नंतर पुढे प्रयत्न सुरू केला आणि यातून मग आपोआपच आज आपण जर बघितलं तर इतर सगळ्या बँकांच्या प्रमाणे सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्या ग्राहकांना देण्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका सुद्धा पुढे आपल्याला बघायला मिळतात। सांगण्याचं तात्पर्य काय, अशा प्रकारची खासगी बँका विदेशी बँकांच्या स्पर्धेतून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मध्ये सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोन
आला आपले ग्राहक टिकवण्याकरिता आपले ग्राहक आकर्षित करण्याकरिता या बँकांनी सुद्धा प्रयत्न सुरू केले. हा एक फायद्याचा भाग आहे. पुढचा महत्त्वाचा विषय औद्योगिक विकासाकरिता आणि निर्यात व्यापार वृद्धी करता या विदेशी भांडवलाची आम्हाला गरज आहे. औद्योगिक क्षेत्रातला विकास झाला की आपल्या सगळ्यांना कल्पना यातून सेवा क्षेत्र विकसित होतं. औद्योगिक क्षेत्रातला विकासाचा परिणाम प्राथमिक क्षेत्रावरती होतो. एकूणच काय या एकमेकांचे क्षेत्रांची परस्परावलंबित्व जे आहे हे प्रत्येक क्षेत्र परस्पर पूरक आहे. तर औद्योगिक क्षेत्रातल्या भांडवल गुंतवणुकीकरता बँकांचा विदेशी बँकांचा प्रामुख्याने झालेला फायदा यामध्ये विदेशी भांडवल आम्हाला सहजासहजी उपलब्ध झालं. या विदेशी भांडवलाच्या माध्यमातून आम्ही परदेशी तंत्रज्ञान परदेशी यंत्रसामग्री आणि आमच्याकडे जी भांडवलाची कमतरता ही कमतरता आम्ही दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू लागलो. देशामध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि औद्योगिक विकासाच्या चालना मिळण्याच्या प्रक्रियेमधूनच प्रत्यक्ष वस्तू आणि अप्रत्यक्ष सेवा ज्याला आपण म्हणतो यांची निर्यात ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाची वाढली. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लागणाऱ्या परकीय चलनाची जी मदत आहे ही सुद्धा मदत आम्हाला विदेशी बँकांच्या मुळे उपलब्ध झाली आणि म्हणून विदेशी बँका भारतातील अनेक निर्यात प्रधान उद्योगांना हे कर्ज देतात. आणि याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आयात निर्यातीच्या व्यापारासाठी वेगवेगळ्या प्रकारचं अर्थसहाय्य करतात. यामुळे आपोआपच विदेशी बँका यांचं आकर्षण हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून देशामध्ये वाढलं आणि त्याचा फायदा हा देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता झाला. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. चांगलं भांडवल मिळवण्याकरता या विदेशी बँकांची आम्हाला मदत झाली. विदेशातून प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे विदेशी बँका गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल घेऊन येऊ लागल्या. परकीय चलनाच्या स्वरूपात हे भांडवल देशामध्ये गुंतवलं जाऊ लागलं. विदेशी भांडवल मिळवण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची अत्यंत गरज असते आणि ही गरज पूर्ण करण्याकरिता बँकांची विदेशी बँकांची प्रामुख्याने आपल्याला मदत झाली. ज्यामध्ये परकीय चलनाची गरज आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती लागते ही गरज पूर्ण करण्याचं काम हे खरं तर या विदेशी बँकांच्यामुळे पूर्ण झालं. आणि म्हणून विदेशी बँकांच्या भारतातील गुंतवणुकीचा ओघ वाढावा भारतातील या गुंतवणुकीचा फायदा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी करून घेण्यात यावा याकरिता भारताने 1991 नंतर ज्या खुल्या आर्थिक धोरणाचा अंगीकार केला त्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही बदल करत गेलो. या बदलाचा मुख्य भाग मला इथं स्पष्ट करावा लागेल तो म्हणजे एका वेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सरकारने नेमकी काय धोरणं आखली कशा पद्धतीने आपली कारवाई केली ही सुद्धा बाब आपल्याला या ठिकाणी बघणं हे क्रमप्राप्त आहे. ही बाब बघत असताना मला आठवण करून द्यायची होती म्हणजे 2010-11 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतात परदेशी बँकांच्या अस्तित्वाची पद्धत ज्याला आपण रोडमॅप फॉर द प्रेझेन्स ऑफ फॉरेन बँक या टायटल खाली एक चर्चासत्र भरवलं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या या चर्चासत्राची दखल घेऊन खर तर आर्थिक स्थिरतेच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विदेशी बँकांच्या भारतातील अस्तित्वाबाबत दोन मुख्य तत्वांवरती आधारित दोन मार्ग तयार केले. एक मार्ग त्यातला असा होता उपकंपनी पद्धत ज्याला आपण जॉईंट व्हेंचर असं आपण म्हणतो भारतातल्या एखाद्या बँकेबरोबर करार करून व्यवसाय करणं आणि दुसरा प्रकार होता तो म्हणजे विदेशी बँकांनी आपल्या शाखा आमच्या देशामध्ये ओपन करणं. ह्या दोन मार्गाचा अवलंब हा आम्ही 2011 पासून करायला सुरुवात केली. म्हणजे एकतर भारतातल्या बँकांच्या बरोबर जॉईंट व्हेंचरने ज्याला आपण संयुक्त कंपनी म्हणतो संयुक्त बँकिंग प्रकाराने भारतामध्ये व्यवसाय करणं किंवा आपल्या शाखा प्रत्यक्षपणाने आपल्या भारतामध्ये उघडणं अशा प्रकारच्या दोन मार्गाची परवानगी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली. 2011 नंतर ही खरं तर सुरुवात झाली पण तत्पूर्वी 2008 मध्ये जागतिक पातळीवरती जी आर्थिक मंदी आली होती या आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याकरिता डॉक्टर रघुराम राजन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन जे गव्हर्नर होते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने असं मत मांडलं होतं जर परदेशी बँकांना भारतामध्ये प्रवेश दिला तर भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा निश्चितपणे होईल आणि भारताचा याच शिफारसीचा विचार करून या समितीने केलेल्या दिलेल्या आव्हानाचा विचार करून भारताचा सिंगापूर आणि कोरिया बरोबर दुहेरी व्यापाराचे संबंध वाढवण्यात आले. बँकिंग व्यवहाराच्या संदर्भातले काही करार झाले आणि या कराराचाच एक भाग म्हणून सिंगापुरियन बँकेला भारतामध्ये 15 शाखा काढण्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली. सुरुवात झाली इथून
आणि कोरियन बँकेला 10 शाखा काढायला 2010 पासून आपण परवानगी दिली. सांगण्यात तात्पर्य असं आहे की सन 2014 एकत्रित विदेशी व्यापार गुंतवणुकीचा किंवा 2014 एकत्रित विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक धोरणाचा विचार आपण जर केला तर भारतातील खाजगी बँकांमध्ये 74% परदेशी गुंतवणूक करायला आम्ही थेट परवानगी देऊन टाकली. म्हणजे 74% भांडवल गुंतवणूक ही विदेशी गुंतवणूकदारांनी या ठिकाणी करावी, विदेशी बँकांनी आमच्या देशामध्ये करावी. आणि याचबरोबर 49% गुंतवणूक ही स्वयंचलित पद्धतीने तर 49% गुंतवणूक ही सरकारच्या मार्गाने म्हणजे शासनाच्या परवानगीने ही तुम्हाला इथे घेऊन येता येईल. 49% पर्यंत गुंतवणूक तुम्ही सहजपणे करू शकाल, पण त्यापेक्षा जास्त गुंतवणूक तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये करायची असेल तर तुम्हाला भारत सरकारची परवानगी घ्यावी लागेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागेल. अशा प्रकारचं धोरण आम्ही अवलंबलं. आणि आजचा विचार आपण जर केला तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, 1980 भारतात विदेशी बँकांच्या शाखा किंवा संख्या 13 इतकी होती. 2019 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आकडेवारी आपण जर बघितली तर त्या शाखा 46 इतक्या झालेल्या आहेत. सांगण्यात तात्पर्य असं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 30 सप्टेंबर 2019 परिपत्रकातील आकडेवारीनुसार ही बाब आपल्या समोर येते की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी बँकांचा प्रवेश हा देशाच्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेला हा आपल्याला बघायला मिळतो. आणि ज्या गोष्टींची चर्चा आपण केली तो फायदा हा आपल्याला विदेशी बँकांच्याकडून मिळतोय. खर तर विदेशी बँकांच्या भारतातल्या सहभागाचा फायदा देशातल्या अर्थव्यवस्थेवर व्हावा याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मार्गदर्शक तत्व ही विदेशी बँकांना घालून दिलेली आहेत की विदेशी बँकांनी आमच्या देशामध्ये कशा पद्धतीने व्यवसाय करावा. यामधला पहिला मार्गदर्शक तत्व असं आहे किंवा मार्गदर्शक सूचना अशी आहे, परदेशी बँकांना आंतरराष्ट्रीय पातळीचे बेसल निकष लागू केलेले हे अनिवार्य राहतील. भांडवलाची पुरेशी आवश्यकता या तत्वाचं पालन करावं, म्हणजे जेवढं काय कर्ज तुम्ही इथे वितरित कराल त्या कर्जाच्या प्रमाणात भांडवलाची सक्षमता तुमच्या देशामध्ये तुमच्या बँकेमध्ये असली पाहिजे. अशा प्रकारचे बेसल निकष आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती बँका अडचणीत येऊ नयेत. बँकांच्या सुरक्षिततेचा विषय आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेचा विषय म्हणून बेसल निकष हे लागू केलेले आहेत आणि ते निकष विदेशी बँकांना तंतोतंत काटेकोरपणे पाळावे लागतील ही पहिली अट होती. दुसरी बाब त्यामध्ये अशी होती, परदेशी बँकांना किमान भांडवलाची गरज ₹5 अब्ज आहे. म्हणजे किमान भांडवल किती गुंतवावं तर 5 अब्ज इतकं भांडवल त्यांनी आपल्या विदेशी बँकेमध्ये गुंतवलं पाहिजे. परदेशी बँकांना किमान भांडवल पर्याप्तता निकष हा 10% राखण्याची आवश्यकता. किमान भांडवल कर्जाच्या किंवा एकूण व्यवहारांच्या प्रमाणामध्ये किमान 10% भांडवल हे विदेशी बँकांनी स्वतःकडे राखून ठेवलं पाहिजे किंवा वाढवलं पाहिजे ही एक भूमिका तिथं मांडलेली आहे. भारतातील परदेशी बँकांसाठी अग्रक्रम क्षेत्रांचं लक्ष हे 40% राहील. विदेशी बँकांनी भारतामधले जे अग्रक्रम क्षेत्र आहेत म्हणजे जे आमच्याकडे अग्रक्रम कुणाला देतो आम्ही, जे मागास क्षेत्र आहे, जे मागास उपक्रम आहेत, मागास प्रकल्प आहेत, यांच्या विकासाकरता आम्ही अग्रक्रम देतो. अशा अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज देताना त्याने एकूण कर्जापैकी 40% कर्ज हे अग्रक्रम क्षेत्रांना दिलं पाहिजे. अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या विदेशी बँकांना ह्या घालून दिलेल्या आपल्याला बघायला मिळतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खरं तर वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि अटींचं पालन हे देशातल्या बँकांच्या बरोबर विदेशी बँकांना सुद्धा करावं लागेल. अशा प्रकारच्या काही अटी घालून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून विदेशी बँकांच्या कामकाजावरती लक्ष ठेवलं जातं. त्याचा आपल्या देशातील विकासाकरता जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल या दृष्टिकोनातून पावलं ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून उचलली जातात. आपल्याला या गुंतवणुकीच्या संदर्भातली प्रवृत्ती आपण या ठिकाणी पाहिली ही पाहत असताना भारतातील फक्त बँकांची संख्या आपण मग अशी बघितली 46 इतकी संख्या 2019 विदेशी बँकांची आपल्या देशामध्ये. शाखांची संख्या जर बघितली आपण तर 1991-92 भारतातील विदेशी बँकांच्या शाखा 148 होत्या. त्या दरम्यान 2012-13 334 इतक्या वाढल्या. मात्र 2018-19 आकडेवारी जर बघितली तर 2018-19 त्या बँकांच्या शाखा 273 इतक्या झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ असा विदेशी बँकांच्या शाखांच्या मध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळते. वास्तविक पाहता याच्या पाठीमागची अनेक कारणं आहेत. या कारणांच्या मध्ये विदेशी बँकांच्या शाखांची संख्या ही पूर्वीच्या मानाने वाढली आहे ही गोष्ट मात्र आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आणि भारतातील सन 2017 अहवाल आपण जर बघितला त्यामध्ये महत्वाच्या प्रमुख विदेशी बँका कोणत्या होत्या, यामध्ये सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, हाँगकाँग अँड शांघाई बँक, त्याचबरोबर
डॉयचे बँक आणि डीबीएस बँक या प्रमुख बँकांचा वाटा देशाच्या एकूण बँकिंग क्षेत्रातल्या गुंतवणुकीमध्ये मोठा वाटा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतल्यानंतर आपल्याला भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये विदेशी बँकांची आवश्यकता आणि त्यांची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. तुम्हाला कळालं असेल. धन्यवाद. थँक्यू.